मी सायली सायली फॅशन डिझायनरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला खूप महत्वाची गोष्टी सांगणार आहे ऍक्च्युली ह्याच्या खूप साऱ्या रिक्वायरमेंट होत्या खूप दिवसापासून चालू होतं पण आज मी टाकणार आहे तर जे काही महत्त्वाचं आहे ते तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आपला ब्लाउजचा क्लास वगैरे सगळं फिनिश झालेला आहे पण खूप रिक्वायरमेंट होत्या की ऍक्च्युली मी याआधी बघा कटोरीचा चार्ट टाकलेला आहे फोर्टक्सचा चार्ट प्रिन्सेसचा चार्ट त्याचबरोबर त्याचे डायग्राम सुद्धा टाकलेले आहेत पण कटोरी ब्लाऊजची डायग्रॅम टाकलेली नाहीये तर आज मी तुम्हाला कटोरी ब्लाउजची डायग्राम सांगणार आहे म्हणजेच आकृती आणि ही जी काही आकृती आहे ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये काढून ठेवायचे आहे कारण की काय होतं बऱ्याचदा आपण नवनवीन गोष्टी शिकत असतो ड्रेस असो ब्लाउज असो ब्लाउजचे प्रकार असो डिझाईनचे प्रकार असो तर आपण पुढे पुढे जात असतो आणि काहीतरी नवनवीन शिकत असतो तर असं नको होईल की आपण काहीतरी नवीन शिकण्याच्या म्हणजे नवीन शिकतोय आणि थोडाफार गॅप पडतोय आणि आपण मग कधीतरी विसरून जातो की कटोरी ब्लाऊजची कटिंग कशी करायची सो तसं होऊ नये त्यासाठी मी तुम्हाला ही आकृती सांगणार आहे तर ही मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे ॲक्च्युली की ती आकृती तुम्ही बघितल्या बघितल्या तुम्हाला ती पेपर कटिंग कशी करायची हे सहज समजेल ठीक आहे तर आठवणीने ही आकृती तुम्ही काढून ठेवायची आहे जेणेकरून बाय तुम्ही कधी कटिंग बायचा कटोरी ब्लाउज चे हे विसरलात तर ही आकृती बघून तुमच्या सहज लक्षात येईल त्याचबरोबर जरी डायरेक्ट पेपरवर तुम्हाला कळत नसेल कटिंग कशी करायची तर ती ही आकृती बघून तुम्हाला लगेच लक्षात येईल की कुठे काय काय टाकलेलं आहे आणि कशा पद्धतीने कटिंग केली पाहिजे अगदी मी सोप्या भाषेत आणि आकृतीचे म्हणजे जी है चोटा -चोटा है, है, ही काही आकृती आहे ना ती ते छोट्या छोट्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहे महत्वाचे टॉपिक कुठे काय टाकलेलं आहे जेणेकरून ते तुमच्या सहज लक्षात येईल ठीक आहे चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या आपल्या खूप महत्वाच्या अशा व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला कटोरी मध्ये कटिंग करण्यात परत कधीही काहीही प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे चला तर मग आता हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा तर हे बघा आज मी तुम्हाला एक डायग्राम सांगणार आहे म्हणजे कटोरीसाठी जशी फोरटकसाठी सांगितली होती ना सेम त्याच पद्धतीने म्हणजे कसं मी तुम्हाला मागेही सांगितलं की तुमचा गॅप पडला काहीही कारण असतं किंवा मी पुढचं पुढचं घेते आणि तुम्हाला मागचं मागचं तुम्ही पण पुढचं करताय पण मागचं विसरला तर मग काय करणार तर त्यासाठी मी तुम्हाला एक डायग्राम सांगणार आहे म्हणजे ज्या काही डायग्राम सांगणार आहे त्या तुम्हाला कटिंग करताना खूप महत्त्वाच्या आहेत की ते डायग्रॅम बघून तुम्ही कशी कटिंग कर करायचं किंवा पेपरवर कसे माप टाकायचं हे विसरला तरी सुद्धा तुम्हाला त्या डायग्रॅमने लगेच लक्षात येईल ठीक आहे तर आता तुम्ही इमॅजिन करा की हा पेपर आहे तर हे बघा मी ज्या पद्धतीने काढत आहे ना त्याच पद्धतीने तुम्ही पण काढून घ्या तर हे बघा सगळ्यात आधी तुम्ही बंद बाजूकडून ही आहे बंद बाजू तर मी इथे लिहून ठेवते बंद बाजू म्हणजे आपला जॉईंट पेपर असतो तर ब्रॅकेटमध्ये जॉईंट पेपर असंही लिहून ठेवते म्हणजे कन्फ्युजन होईलच नको ठीक आहे आता ह्यानंतर इथून इथपर्यंत इत आपण जे टाकत असतो ती असते आपली ब्लाऊजची उंची ठीक आहे तर हे बघा ह्या पद्धतीचे लाईन मारून त्याला ॲरो करून इथे लिहून ठेवायचं आहे की उंची पण पू फक्त उंचीच टाकतो का तर नाही त्यामध्ये आपण एक इंच मार्जिनसाठी पण ॲड करत असतो तर हा एक आहे आणि त्याला ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवा की ते मार्जिन आहे ठीक आहे एकदम असं डीपमध्ये लिहिलं की तुम्हाला कधीही असं वाटणार नाही की आपल्याला काहीच आठवत नाही आहे ठीक आहे उंची अधिक एक मार्जिनसाठी ठीक आहे एवढं आलं लक्षात ही बंद बाजू आहे हे पण लिहून ठेवलं आहे की ते पण कन्फ्युजन व्हायला हो नको तुमचं त्यासाठी ठीक आहे त्यानंतर आपण टेप टाकत असो लक्षात राहू द्या इथून इथपर्यंत इत मार्किंग करत असतो गळारुंदीची त्यानंतर मार्किंग करत असतो इथे शोल्डरची आणि त्यानंतर आपण मार्किंग करत असतो छातीचा चौथा भाग आणि त्यात मार्जिन म्हणजे किती ते झालं छातीची घडी तर छातीची घडी कशी असते याचा चार्ट मी तुम्हाला सांगितलेला आहे ठीक आहे आठवत नसेल तो तो है। तो साथ साथ है, तर तुम्ही त्या व्हिडिओ जाऊन बघू शकता तर इथे काय टाकतो मग आपण छातीची घडी इथून काय आलं आपली गळारुंदी तर सरळ लिहून ठेवायचं आहे इथे गळारुंदी तर ती कुठल्या साईजसाठी किती टाकायची चार्ट लिहिलेला आहे ठीक आहे त्यानंतर इथून इथपर्यंत आपण टाकत असतो शोल्डर तर शोल्डर पण कुठल्या साईजसाठी किती टाकायचं त्यात किती मार्जिन ॲड करायचं याचं पण चार्ट मी सांगितलेला आहे ठीक आहे त्यानंतर आता इथे तर काही जागा पुरत नाहीये तर मी इथे मार्किंग करून दाखवते तुम्हाला नाही इथे पण नाही इथे पण आपलं कटोरी येईल तर खालच्या साईडला सांगते हे बघा इथून इथपर्यंत असतं आपली छातीची घडी तर छातीची घडी कशी काढायची छातीची घडी म्हणजे काय हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर पुन्हा एकदा सांगते की छातीची घडी म्हणजे छातीचा चौथा भाग अधिक त्यात आपण जे काही मार्जिनसाठी ऍड करत असतो ते ठीक आहे तर कटोरीसाठी किती ऍड करतो दीड इंच छातीची घडी म्हणजे चौथा भाग अधिक दीड बरोबर जे येत असेल ते आहे आपली छातीची घडी ठीक आहे तर ते मी सांगितलेलं आहे त्यासाठी पण चार दिलेला आहे त्यानंतर आपण हा मुंडा टाकत असतो तर हे बघा इथे मुंड्याचा शेप देऊन घेऊयात आपण ठीक आहे आता मुंडा टाकून झाल्यानंतर आपण टाकत असतो गळा म्हणजे पुढचा गळा किती आहे तो ठीक आहे आणि त्यामध्ये आपण अर्धा इंच मार्जिन पण ॲड करत असतो तर इथे लिहून ठेवा हे काय आहे इथपर्यंत जो असतो तो, तो पुढचा गळा ठीक आहे आता हे झालं आपलं कॉमन की साठी पण आपण असंच टाकतो गळारुंदी शोल्डर छातीचा चौथा भाग त्यानंतर मुंडा आहे बघा हे, हे पण राहिले आपलं तर इथे पण मुंडा लिहून ठेवा मुंडा झाला उंची त्यात मार्जिन ऍड करतो हे आपलं बेसिक झालेलं आहे ठीक आहे तर आता आपल्याला कटोरीसाठी काय ऍड करणार इथे एक मार्किंग करूयात आपण इथे एक मार्किंग करूयात म्हणजे आपलं क्रॉसपट्टीचा शेप होईल आणि क्रॉसपट्टीलाच योगपट्टी असेही योग म्हणतात तर ते पण लक्षात राहू द्या जण योगपट्टी म्हणतात काही जण क्रॉसपट्टी म्हणतात म्हणून मी दोन्हीही सांगते ज्याला जे समजेल ते ठीक आहे कारण कन, कन्फ्युज व्हायला हो नको जर तुम्हाला योगपट्टी माहीत असेल आणि मी सांगितलं क्रॉसपट्टी तर परत प्रश्न पडेल की कोणती क्रॉसपट्टी ठीक आहे त्यामुळे मग मी तुम्हाला दोन्ही पण सांगतच जाईन ठीक आहे आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं इथून आपण कटोरीच्या आकारासाठी मार्किंग टाकत असतो ठीक आहे तर ते किती टाकायचं कुठल्या साईजसाठी तर याचा पण मी तुम्हाला चार्ट दिलेला आहे तर ही आपली बेसिक डायग्राम आहे तर ह्यानुसार त्या त्या साईजसाठी तुम्ही तो चार्ट बघून मार्किंग करायची आहे ठीक आहे त्यानंतर इथून एक इंचाला एक मार्किंग करत असतो आपण ठीक आहे त्यानंतर इथून इकडे टाकत असतो कटोरीच्या शेपसाठी तीन मार्किंग करतो साधारणतः मार्किंग कुठली ही पहिली असते ती दोनची दुसरी असते ती सव्वा दोनची तिसरी असते ती आडींची ठीक थी, आहे आणि आपला कटोरीचा शेप ह्या तिन्ही पॉइंट पैकी एका पॉईंटमधून जात असतो तर आता आपण ही कटोरीचा आकार देऊन घेऊयात ठीक आहे तर हे बघा हा आपला कटोरीचा आकार हा दुसऱ्या पॉईंटमधून गेलेला आहे आता हे झाल्यानंतर इथून पण आपला गोल आकार द्यायचा आहे कटोरीचा ठीक आहे तर ही झाली आपली कटोरी काढून म्हणजे पेपर कटिंगवर आपण जशी मार्किंग करतो ना तशी ठीक आहे तर इथे एक इंच घेतलेलं असतं इथे मार्किंग करून ठेवायची आहे आणि इथून तर ना इथपर्यंत इत इथून घेत असतो हां लक्षात राहू द्या तर इथे लिहून ठेवा दोन कॉमा सव्वा दोन कॉमा अडीच म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इथून टाकत असतो हे तीन मार्किंग एक इथे एक इथे आणि एक इथे दोन ची सव्वा दोन ची आणि अडीच ची ठीक आहे त्यानंतर हे जे आहे ना आपलं ते आहे कटोरीचे माप टाकताना तर सॉरी मी ना बाहेरच लिहिते कारण की ते मध्ये खूप हो हे होईल हे बघा मी ॲरो करून बाहेर लिहित आहे तुम्हाला तर तुम्ही पण असंच लिहा कारण की खूपच काही गोष्टी डायग्राममध्ये लिहिल्या तरी सुद्धा काय होईल कन्फ्युजन कं, कंफु, होईल आपलं कटोरीचे माप टाकताना तर किती कुठल्या साईजसाठी टाकायचं त्याचा चार्ट दिलेला आहे ठीक आहे तर तो बघून त्यानुसार टाकत जायचा आहे ठीक आहे एवढं तर लक्षात आलंच असेल आता इथून असते आपली योगपट्टी तर ती पण आपण इकडच्या साईडनी टाकत असतो साडेतीन इंचाची आणि इकडच्या साईडनी टाकत असतो आपण अडीच इंचाची तर ही पण फोरटकसाठी पण सेम असंच मेजरमेंट होतं साडेतीन आणि अडीच ठीक आहे फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की ज्या वेळेस आपण याची पेपर कटिंग केलेली ही योगपट्टी म्हणा किंवा क्रॉसपट्टी म्हणावा ब्लाउज पीसवर किंवा अस्तरवर ठेवत असतो तर ती अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची असते ठीक आहे तर हे पण मी तुम्हाला एक टीप म्हणून लिहून देते पण सध्या एवढं लक्षात राहू द्या ठीक आहे त्यानंतर हे बघा इथून इथपर्यंत एक इंचचं माप असतं त्यानंतर त्यापुढे आपण अर्धा इंच घेत असतो हे पण असं छोटंसं लिहून ठेवायचं आहे म्हणजे कन्फ्युजन कुठल्याच बाबतीत नको आहे ठीक आहे तर हे बघा ही झालेली आहे आपली कटोरीची मूळ डायग्रॅम म्हणजे जी, जी आपण पेपर कटिंगवर जशी मार्किंग करत असतो ती तर ह्या पद्धतीने आपण मार्किंग करत असतो ठीक आहे त्यानंतर आपण सरळ सरळ इथून कटिंग करतो त्यानंतर हा जो बाहेरचा मुंडा असतो तिथून करतो तर इथे हे पण लिहून ठेवा की हा जो मुंडा आहे ना क्रॉस करून बाहेर लिहिते मी हा आहे आपला पुढचा मुंडा मग तो पुढच्यासाठीच आला पाहिजे आणि हा जो आहे ना हा आहे आपला मागचा मुंडा तर यात पण काहीच कन्फ्युजन नको त्यामुळे मी हे पण सांगते तर तुम्ही पण हे लिहून घ्यायचं आहे ठीक आहे तर कटिंग करताना हा मागचा मुंडा आहे तिथून कट करायचं फक्त इथपर्यंत हे झाल्यानंतर आपला पेपर हा डबल असतो तर तो, तो ओपन करायचा आहे आणि त्यानंतर सेंटरने सरळ कट करायचं आहे तर कर कट के केल्यानंतर काय होईल मग आपल्याला बॅकसाइड मिळून जाईल म्हणजे ह्या मुंड्याचा ठीक आहे आणि हा मुंडा कट केल्यानंतरच मग आपली ही क्रॉसपट्टी कटोरी आणि हा पुढचा भाग कट करायचा आणि त्याचा हा मुंडा पण कट करायचा कर आहे ठीक आहे तर जोपर्यंत आपला बॅक साईड सेपरेट होत नाही तोपर्यंत हा पुढचा कुठलाच पार्ट कट कर करायचा नाही मुंढ सुद्धा नाही आहे हे आलं लक्षात ही डायग्राम तुम्ही तुमच्या वहीमध्ये काढून घ्यायची आहे आता यानंतर पेपर कटिंग केल्यावर आपल्याला मागचा भाग कसा मिळतो आणि त्याचा आपण गळा कसा कट करतो ते तुम्हाला सांगते मी तर हे बघा सेम या स्टेपने तुम्ही पण काढून घ्यायचं आहे अशी एक लाईन टाकायची आहे ही सेकंड डायग्राम आहे ती जी होती ती आपली पहिली आहे ठीक आहे तर इथे मी लिहून ठेवते एक नंबर हा सेकंड नंबर मागचा भाग असा लिहिते म्हणजेच काय ब्रॅकेटमध्ये मध्ये साईड ठीक आहे तर सेम हे बघा बॅक साईडला पण आपण जे इथे टाकलेलं असतं ना ती आपली काही असते उंचीच असते ब्लाउजची उंची उंची अधिक मार्जिन किती एक इंचाची तर एक इंच काय मार्जिन आहे तर ब्रॅकेटमध्ये सरळ लिहून ठेवायचं आहे ठीक आहे आणि त्यानंतर आपण सेकंड मुंडा असतो आपल्या इथे तर तो, तो मी काढून घेते आहे ठीक आहे आणि ही लाईन अशी डॉटेड लाईन करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपली प्रॉपर बॅकसाईड इथून असतो इथून असा ठीक आहे तर ही तर कटिंगच्या वेळेची आपली डॉटेड लाईन आहे ठीक आहे आता त्यानंतर आपण इथून काय करत असतो गळारुंदी टाकत असतो त्यानंतर मागचा गळा काढून घ्यायचा असतो आपल्याला तर इथे काय आहे गळारुंदी तर इथे लिहून ठेवायचं आहे आहे इथून इथे काय टाकतो आपण मागचा गळा ते बघा ह्या पद्धतीने लिहायचं आहे मागचा गळा अधिक अर्धा इंच काय घेतो असतो आपण मार्जिन घेतो असतो ठीक आहे हे बघा इथे तुम्हाला आठवत असेल आपण एक इंचाचं क्रॉस टेप ठेवून मार्किंग करत असतो आणि त्यानंतर आपण आपल्या गळ्याला शेप देत असतो तर मी सध्या तुम्हाला गोल गळ्याचंच मार्किंग सांगते आहे डायग्राममध्ये ठीक आहे बाकीचे तर मी तुम्हाला डायरेक्ट सांगतच जाईल तर हा काय झाला आपला मग मागचा गळा झालेला आहे तर मग आपण इथून तो हे बघा इथून असं कट करून घेत असतो तर इथे पण अडीच इंचाच मार्किंग केलेलं आहे एवढं लक्षात राहू द्या आणि आपला मागचा गळा जेवढा असेल त्यामध्ये अर्धा इंच ॲड करून हे आपल्याला काढून घ्यायचं असतं ठीक आहे तर हे आलं असेल आता तुमच्या लक्षात की मागचा गळा आपण कसा कट करायचा ते थी? ठीक आहे तर मी रफ करते आता हे त्यानंतर आता मी तुम्हाला आपली कटिंग केल्यानंतर कटोरी कशी असते ते सांगते हे बघा हा आपला असा गळा ठीक आहे इथून असा आपण आकार देत असतो आणि हा पण असा थोडासा गोलाकार शेप असतो ठीक आहे तर इथे ए काय ही मूळ कटोरी तर तुम्ही पण डायग्राम काढून घ्यायची आहे अशी मूळ कटोरी म्हणजे ज्या वेळेस आपण पेपर कटिंग करतो त्यावेळेस आपला कटोरीचा शेप असा असतो ठीक आहे आणि त्यानंतर आपण ती वाढवतो तर ती कशी वाढवतो आणि ती वाढवल्यानंतर कशी दिसते त्याची डायग्राम मी तुम्हाला सांगते आता ठीक आहे तर ही बी आहे आपली वाढवलेली कटोरी तर तिथे लिहून ठेवायची ठीक आहे तर आता ही आपण कुठे वाढवतो तर हे बघा इथे वाढवलेली आहे ती इथून इकडे आणि इथून इकडे ठीक आहे तर मी इथे ना ए लिहून ठेवते कॅपिटल ए कारण की कॅपिटल ए म्हणजे काय आहे ते मी तुम्हाला सांगते कॅपिटल ए म्हणजे आहे कटोरी वाढवताना तर कटोरी वाढवताना म्हणजे छाती आणि कटोरी वाढवताना किती माप टाकायचं असतं कटोरी वाढवताना याचा चार्ट मी याआधी तुम्हाला सांगितलेला आहे ठीक आहे तर ए म्हणजे आहे कटोरी वाढवताना तर ह्या चार्टनुसार तुम्ही जी साईज असेल त्या साईजला मी कितीनी वाढवायचं हे जे दिलेलं असेल ते ना तेवढंच तुम्हाला इकडे वाढवायचं आहे दोन्ही पण साइडला ठीक आहे आणि इथून आहे ना आपलं फिक्स अंतर किती असतं अर्धा इंचाला मार्किंग करायची असते एवढं लक्षात राहू द्या ठीक आहे त्यानंतर मग आपण इथून अशी ही लाईन ड्रॉ करत असतो इथून अशी आपल्या कटरीचा शेप जसा असतो तसा इथपर्यंत ठीक आहे आणि मग तिथून आपण हे बघा हे मी परत नीट तुम्हाला सांगते आता इथून परत मग हे बघा आपण जिथे तिने असतं ना आपला पॉईंट तिथे परत जॉईन करत असतो ठीक आहे आणि इथून करत असतो अर्धा इंच खाली आणि त्या अर्धा इंचापासूनच आपण हे बघा ही लाईन ड्रॉ करतो ना ठीक आहे त्यामुळे इथून इथे घेत असतो ठीक आहे आता यानंतर इथून याचं आणि याचं निम्म घेतलेलं असतं आपण ठीक आहे हे बघा ही जी लाईन ड्रॉ केली आहे ना त्याचं हे बघा मी इथे लिहून ठेवते सेंटर लिहिते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे जे मार्किंग आहे ते आपण निम्म घेतलेलं आहे तर ते इथून इथे खाली घेत असतो आपण परत तर ते कितीचं टाकत असतो तर ते टाकत असतो आपण दीड इंचाचं आणि हे प्रत्येक साईजसाठी दीड इंच हे काय आहे फिक्स आहे कुठली पण साईज असू अठ्ठावीसपासून चव्वेचाळीसपर्यंत जी कोणती पण साईज असली तरी त्याचं सेंटर घेतल्यानंतर जे आपण खाली मार्किंग करतो ते आपलं दीड इंचाचंच असतं आणि दीड इंचाला मार्किंग केल्यानंतर आपण हे दोन जॉईन करून घेत आहे ठीक आहे तर हे तुमच्या लक्षात येतच असेल मी पेपर कटिंग सांगितलेली आहे तर त्यामध्ये कटोरी कशी वाढवलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही बघितलेलाच असेल तर त्यामध्ये सविस्तर सांगितलेला आहे ठीक आहे तर हे बघा एक साईडला तुम्ही मूळ कटोरी आणि दुसऱ्या साईडला वाढवलेली कटोरी असं काढून घ्यायचं आहे हे जे मी काही लिहिलेलं आहे ते लिहून घ्या ठीक आहे ठीक आहे तर आता एक अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ते मी तुम्हाला सांगून देते लास्ट येत आपलं हे बघा इथून इथे ही काय आहे आपली क्रॉस पट्टी आहे इथं वरती नाव लिहून ठेवा क्रॉस पट्टी ब्रॅकेटमध्ये योगपट्टी पण लिहून ठेवा ठीक आहे तर आता ही पेपर कटिंग झाल्यावर या पद्धतीने असते तर हे बघा इथून खालच्या साईडला एवढी आपल्याला ही अर्धा इंच हे बघा अर्धा इंच एक्स्ट्रा कटिंग करायची असते ज्यावेळेस अर्धा ज्या वेळेस आपण अस्तर आणि ब्लाउज पीस कटिंग करत असतो तेव्हा त्यावेळेस ठीक आहे तर इथे खाली लिहून ठेवा अस्तर आणि ब्लाउज पीस कटिंग करताना योगपट्टी अर्धा इंच हा काय घ्यायची जास्त घेणे ठीक आहे तर ही टीप आहे खूप म्हणजे खूप महत्वाची आहे कारण की तुम्ही जर काही अर्धा इंच एक्स्ट्रा न घेता कट केलं तर आपला ब्लाउजचा पुढचा भाग काय होऊ शकतो कमी होऊ शकतो त्याची हाईट कमी होईल त्यामुळे हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की ही योगपट्टी अस्तरी असो किंवा ब्लाऊज पीस असो कटिंग करताना नेहमी अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे ठीक आहे तर हे पण तुम्ही लिहून ठेवा आता हे सगळं झालं तर अजून एक पॉइंट आपलं बाकी आहे ऍक्च्युली यादीच्या व्हिडिओनमध्ये मी सांगितलेला आहे पण तरी मला कमेंट करून विचारताय की बॅकसाइडचा सा टक्स कसा द्यायचा असतो आणि कितीचा द्यायचा असतो तर त्यासाठी पण मी तुम्हाला सांगते ठीक आहे ती एकदम व्यवस्थित प्रॉपर एकदम स्ट्रेट आली असं काही नाहीये पण तुम्हाला कळणं महत्त्वाचं आहे ठीक आहे तर हे बघा हा आहे आपला मागचा भाग ठीक आहे तर हे बघा हा गळा आहे आपला गोल हे शोल्डर हे तुमच्या लक्षात येत असेल हा मुंडा हे बघा म्हणजे आपण गळा कट केल्यानंतर ज्या वेळेस मागचा भाग ओपन करतो ब्लाऊज पीसचा त्यावेळेस ह्या पद्धतीने तो ओपन होतो ठीक आहे ते इथे टक्स कुठे टाकायचे तर काय करायचं सगळ्यात आधी हे बघा ह्या साईडने दीड इंच आणि ह्या साइडला दीड इंच मार्किंग करून घ्यायची आहे कारण की दीड इंच का हा प्रश्न पण तुम्हाला पडू शकतो तर दीड इंच यासाठी की आपण कटिंग करताना यामध्ये दीड इंचाचं मार्जिन ॲड केलेलं असतं त्यामुळे ठीक आहे तर दीड इंच इकडं मार्किंग करायची आणि दीड इंच इकडं त्यानंतर काय करायचं आता ते दीड दीड सोडून इथपर्यंतच आपल्याला काय घ्यायचं असतं निम्म घ्यायचं असतं म्हणजे मोजून घ्यायचं हे जेवढं पण असेल म्हणजे त्याचं आपण सेंटर असं ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवूया म्हणजे काय करायचं टेप इथून इथपर्यंत ठेवायचं आहे हे दीड दीड सोडून आणि त्याचं जे निम्म असेल त्याला मार्किंग करून घ्यायची आहे एक मोठी सेंटरला ठीक आहे त्यानंतर परत याची मार्किंग करायची आहे आणि त्याचं निम्म काढायचं आहे त्यानंतर परत याची मार्किंग करायची आणि त्याचं निम्म काढायचं आहे ठीक आहे आणि त्यानंतर मग हे जे छोटे मार्किंग असते तिथून हे बघा आपल्याला टक्स टाकून घ्यायचे असतात तर आता हे लक्षात आलंच असेल तुमच्या की कशा पद्धतीने आपल्याला टक्स टाकायचे असतात ते ठीक आहे दीड दीड सोडून द्यायचं त्यानंतर त्याचं निम्म हे बघा इथे सेंटर येत आहे त्यानंतर याचं पण निम्म घ्यायचं आणि याचं पण निम्म घ्यायचं आणि जिथे निम्म येत आहे तिथून वरती टक्स टाकायचा ठीक आहे हे झालं आता टक्स कुठे टाकायचा त्यानंतर पुढचा त्या प प्रश्न आहे कितीचा टाकायचा तर लक्षात राहू द्या ते हाईटनुसार डिपेंड असतं आणि बरोबरच म्हणजेच आपले ब्लाऊजची उंची किती आहे ते आणि आपण ब्लाऊजचा गळा किती घेतलेला आहे याच्यावर डिपेंड असतं की कि आपण कितीचा टक्स टाकायचा ते कशा कशावर डिपेंड असतं ब्लाऊजची उंची आणि ब्लाऊजचा मागचा गळा किती आहे त्यावर डिपेंड असतं ठीक आहे तर ते कसं आता हे बघा हा गळा आपला इथे आहे मग सपोज हा आपला चारचा टक्स असेल गळ्याच्या खालीच येतोय ना तर काही प्रॉब्लेम नाही आता सपोज हा गळा इथे नस न राहता बघा इथे मी डॉटरला हिने दाखवते असं वरच्या साईडला असता तर आपण काय केलं असतं थो? थोडा वरती टक्स वाढवला असता दोन्ही पण साईडने म्हणजे काय झालं असतं तो साडेचारचा झाला असता ठीक आहे म्हणजे इथपर्यंत आपण चारचा टाकलेला आहे कधी ज्यावेळेस असा गळा होता त्यावेळेस ठीक आहे ज्या वेळेस तो गळा थोडा वरती गेला आहे त्यावेळेस आपण अर्धा इंच सपोज वाढून घेतलेला आहे हां का कारण तो गळा वरती गेलेला आहे त्यामुळे मग आपण टक्स टाकताना साडेचार इंचाचा टाकलेला आहे ठीक आहे ही आलं लक्षात म्हणजे हा टक्स हा नेहमी आपल्या गळ्याच्या खालीच आला पाहिजे तो गळ्याच्या वरती जायला नको आता इथे होतं आणि खूप खाली पण नकोय सपोज आता इथे आणि तुम्ही खूप खाली टाकले तरी सुद्धा ते ब्लाऊजची फिनिशिंग बिघडते त्यामुळे काय करायचं मग की हे लक्षात राहू द्यायचं की गळ्याच्या थोडंसं खाली पाहिजे नाही आपल्याला तर इथला गळा पकडला तर आपण टक्स टाकला आहे साडेचार इंचाला इथे असेल तर ता टाकलेला आहे चार पण तोच आता आपला गळा डीप आहे सपोज तो एकदम खाल येतोय मी डॉटेड लाईनमध्येच मार्किंग करते हां म्हणजे तुमच्या लक्षात येईल ठीक आहे सपोज हा गळा आहे आता त्याचा शेप माझा काही व्यवस्थित आलेला नाही आहे तर तो, तो शेप कसा आलाय ते न पकडता तर ती डायग्राम काढली ना तर ते न लक्षात घेता मी काय सांगते तेच लक्षात द्या फक्त तर हे बघा हा गळा घेतलाय तर आपण काय टाकणार मग अडीचचा किंवा तीनचाच टक्स टाकणार आहोत ठीक आहे कारण की हा जो आपला गळ्याचा शेप आहे त्याच्यावरती आपला टक्स जायला नको ही खूप म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आहे तर ती तुम्ही लक्षातच ठेवायची आहे ठीक आहे हे झालं आता आता टक्स कसा द्यायचा आता बऱ्याचदा काय होतं की आपण टक्स टाकतो व्यवस्थित तरी सुद्धा मागे ना गोळा होतो टक्स टाकल्यानंतर ते प्रॉपर दिसत नाही अशी घडी पडल्यासारखी दिसते ते टक्सला तर ते कशामुळे तर हे बघा मी रफ करते तुम्ही पण ही डायग्राम काढून ठेवा हो, तर ते कशामुळे होतं आता सपोज ना हा आपला टक्स आहे हा मी तुम्हाला एक्झाम्पल देते हा टक्स आहे तर हे काय करतो आपण कपडा फोल्ड करतो आणि इथपर्यंत टीप मारतो पण साधारणतः अर्धा इंच किंवा एक इंच म्हणजे अर्धा किंवा पाऊ पाऊन इंच अर्धा किंवा वन हाफ आणि त्यातला पुढे दोन लाईन म्हणजे पाऊन पाऊ किंवा पाऊन इंच काय करायचं आपल्याला इथून इथपर्यंत सरळ टीप द्यायची आहे कडेकडेने हे बघा इथून इथपर्यंत सरळ थोडीशी आली पाहिजे का कारण की आपण जेव्हा एकदम अशी क्रॉस देतो ना आता सपोज हा टक्स आहे आणि एकदम अशी क्रॉस दिलेली आहे मग साहजिकच आहे ना की इथून आपला कपडा गोळाच होणार आहे तोच जर आपण थोडासा हा टक्स इथे असा आणून इथून असा थोडा 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 थोडासा कडेकडे ने इथपर्यंत नेला आपला कपडा गोळा होत नाही तर हा एक पॉईंट पण तुम्ही लक्षात ठेवायचा आहे की टक्स कसा टाकायचा म्हणजे तो आपल्या फिटिंगला पण छान वाटतो म्हणजे बसतो व्यवस्थित आणि फिनिशिंगला पण छान दिसतो तो, तो गोळा गोळा दिसत नाही ठीक आहे तर हे अजून एक महत्वाचा पॉईंट होता टक्ससाठी तर तो, तो पण तुम्ही लक्षात राहू द्या ठीक आहे तर आज मी तुम्हाला कटोरीची आकृती व्यवस्थित एक्सप्लेन केलेली आहे त्याचबरोबर क्रॉसपट्टी कशा पद्धतीने वाढवली गेली पाहिजे कटोरी कशी वाढवली गेली पाहिजे ते कटोरीची डायग्रॅम क्रॉसपट्टीची डायग्रॅम त्याचबरोबर जो काही ब्लाऊजचा मागचा भाग आहे त्या गळ्यानुसार टक्सची उंची कशी पाहिजे टक्स कशा पद्धतीने टाकला गेला पाहिजे हे अतिशय सविस्तर सावकाश आणि आकृतीसहित एक्सप्लेन केलेला आहे तर ह्या सगळ्या जेवढ्या काही आकृत्या मी सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्ही तुमच्या वहीत काढून ठेवायच्या आहे जेणेकरून ते तुमच्या लक्षात पण राहील आणि कधी वाटलं तर ते बघितलं बघितलं तुम्हाला सगळं आठवेल ठीक आहे तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल हे नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके थँक्यू